पत्रकार योगेश हजारे पुरस्काराने सन्मानित. शहापूर तालुक्यातील जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खर्डी येथे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शहापूर तालुक्यातील पत्रकार, शेती, शिक्षण, आरोग्य अशा 8 क्षेत्रातील मान्यवरांना उत्कृष्ट कामासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दैनिक पुण्यनगरी, दैनिक ठाणे वैभव व साप्ताहिक मी ठाणेकरचे पत्रकार योगेश हजारे यांना पत्रकार क्षेत्रातील आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला गीतकार व कवी अरविंद जगताप, जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. योगेश हजारे गेली 10 वर्ष पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून शहापूर तालुक्यातील विविध समस्या व प्रश्नांवर त्यांनी लिखाण केले आहे. त्यांना यापूर्वी पत्रकार क्षेत्रात काम करत असल्याबद्दल अनेकदा पुरस्कार देऊन गौरवण्यातही आले आहे. त्यांनी पत्रकारांच्या हितासाठी संघर्ष पत्रकार संघ काढला असून या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडविल्या जात आहेत. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आमच्या वृत्तवाहिनीतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर ठाणे वैभवचे किन्हवलीचे प्रतिनिधी आहेत. त्याचबरोबर मी ठाणे या साप्ताहिकाचे ते संपादक आहेत. त्याचबरोबर पत्रकारांसाठी असलेला संघर्ष पत्रकार संघ या पत्रकार संघाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 10 वर्ष पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्याचबरोबर सुद्धा या ठिकाणी आमचा सत्कार झाला. खऱ्या अर्थाने सोनेरी अक्षर लिहिण्यासारखा या ठिकाणी क्षण आहे. कारण या देशामध्ये चौथा जो आधारस्तंभ आहे तो पत्रकारिता आहे. पहिल्या 3 स्तंभाकडे चांगल्या पद्धतीने पाहिलं जातं, परंतु पत्रकार क्षेत्र काही तेवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने बघितलं जात नाही. प्रत्येक क्षेत्राच्या संस्था आहेत, संघटना आहेत. त्या ठिकाणी आमचे रेल्वेचे संघटनेचे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत. या ठिकाणी आमचे श्यामबाबा परदेशी होते, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष. या ठिकाणी शेतकरी संघटनेचे सुद्धा लोक आहेत, शेतकरी अनेक संघटना आहेत. विद्यार्थ्यांच्या सुद्धा संघटना आहेत, शिक्षकांच्या संघटना आहेत. मात्र पत्रकारांच्या संघटना असल्या तरी तेवढ्या काही शासकीय दृष्ट्या नसल्यामुळं आम्हाला आमच्या काही गोष्टी या ठिकाणी करता येत नाही. शासनाने आता या ठिकाणी एक कायदा फक्त पारित केला की जर का मारहाण झाली तर गुन्हा दाखल करता येतो, परंतु त्याला सुद्धा फटी आटी दाखवलेल्या आहेत की पत्रकारांना जर दाबायचं असेल तर खंडणी हा प्रकार सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी आमच्यासाठी दाबण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून आमचा संघ जो पत्रकारांचा जो क्षेत्र आहे तो तेवढा काही सुरक्षित अजून नाहीये. आणि अशा या कार्यक्रमानिमित्त जर कधी काही पुरस्कार सत्कार आमचे झाले तर खऱ्या अर्थानं आम्हाला तो अभिमानाचा क्षण वाटतो. जणू काही थंडीमध्ये आपल्याला जसं ब्लँकेट मिळावं तसं या कार्यक्रमानिमित्त आमचा जर सत्कार झाला तर त्या ठिकाणी पत्रकार क्षेत्रामध्ये काम केल्याचं कसं तरी एक चांगल्यासं मान या ठिकाणी मिळतो. जीवनदीप संस्थेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर संस्थेचं या ठिकाणी कोणतंही शासकीय अनुदान नसताना 1704 विद्यार्थी या ठिकाणी जे शिकतायत तर खऱ्या अर्थानं या जीवनदीप संस्थेचं काम या ठिकाणी दिसून येतं. प्रकाशजी या ठिकाणी आता मी बघितलं मुख्यदैवतांचं या ठिकाणी सांगितलं सरांनी, कळकणी सरांनी, तर एवढं जर लिखाण करायचं असेल तर एक दिवाळी अंक या ठिकाणी या संस्थेवर काढावं लागेल. त्याच्यामुळं असं चांगलं असं काम या जीवनदीप शैक्षणिक संस्थेने सुरू केलेलं आहे. मी येताना पाहिलं तर त्या ठिकाणी एक बोर्ड लागलेला आहे, आपलं महाविद्यालय प्लास्टिक मुक्त महाविद्यालय. खऱ्या अर्थाने ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने घेतली, ती तुमच्या कॉलेजमध्ये या ठिकाणी होत आहे. एक चांगला संदेश देण्याचं काम आपण ही संस्था करत आहात. आमच्या पत्रकार क्षेत्रातलेच आमचे आदरणीय रवींद्रजी घोडविंदे साहेब आहेत. साहेब आपण गोवेळी मुरबाड गोवेळीमध्ये संस्था काढली, खर्डीमध्ये काढली, या जरा पुढच्या वाटेने जर गेलं तर त्या ठिकाणी डॉलकाम सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपली चाल त्या ठिकाणी गेली तर आमच्या भागातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा अशा चांगल्या अशा कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थी त्या ठिकाणी शिकू शकतात. या ठिकाणी आदरणीय कतोरे साहेब येणार होते. पत्रकारांच्या बाबतीत जर हे आले असते येणार आहेत, 100% येणार. कारण सूर्याची किरण आली तर 100% सूर्य येतो. जणू काय रवींद्र घोडविंदे साहेब आहेत म्हणजे कतोर साहेब 100% येणार. त्याच्यामुळं या ठिकाणी
साहेब आल्यानंतर मी त्यांना सांगणारच आहे की विधिमंडळामध्ये अनेक समस्या आपण मांडलेल्या आहात. आश्वासन समितीचे अध्यक्ष सुद्धा आपण होतात. या ठिकाणी विधानसभेच्या अध्यक्षासाठी आपण फॉर्म भरला होता. त्याच पद्धतीने आगामी काळात पत्रकारांसाठी जर एखादे कायदे करता आले तर ते करण्यासाठी आम्ही तुम्हाला त्यांना आम्ही मागणी सुद्धा करणार आहोत. कारण या क्षेत्राला खऱ्या अर्थाने संरक्षणाची गरज आहे. युवंदी संस्थेच्या बाबतीत मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण जो आम्हाला पत्रकारांना या ठिकाणी मान दिलात, आगामी काळात जर कधी तुमची प्रसिद्धीची बातमी असेल किंवा येणाऱ्या काळात जर कधी तुमच्यावर संकट तर येणार नाही, परंतु जर आलं तर आम्ही पत्रकार तुमच्या आमच्या नजरेतून या ठिकाणी बघू. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.